आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूरचे उद्यान म्हणजे तळीरामांचा अड्डा, गैरसोयींनी गाठलाय कळस. जयसिंगपूर येथील जयसिंग उद्यानात गैरसोयींनी कळस गाठलाय. सध्या हे उद्यान म्हणजे निव्वळ तळीरामांचा अड्डाच बनलाय. जयसिंगपूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेलं जयसिंग उद्यान इथं विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या विसाव्याचं चांगलं ठिकाण होतं. दुपारच्या वेळी जेवणासाठी आणि थोडा विसावा घेण्यासाठी नागरिक या उद्यानाचा आसरा घेत. पण सध्या हे उद्यान गैरसोयींचं प्रमुख केंद्र बनले. उद्यानात गर्द सावलीचा पत्ताच राहिलेला नाही. जिकडे पाहावे तिकडे कचऱ्यांचे ढीगच आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. मोकाट कुत्री इकडून तिकडे भटकत असतात. लहान मुलांना इथं घेऊन यावं तर मुलांच्या खेळण्याचंही 3-13 वाजलेत. नाही म्हणायला तळीरामांनी मात्र या उद्यानाला आपला अड्डा बनवलाय. 3-4 तळीराम निवांत बाकड्यावर झोपलेले असतात. कडेगावचे ग्राहक संरक्षणाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनायक कुमार, मुख्याधिकारी राजेंद्र तेली, रवींद्र भिसे, सुनील हतळगे, उत्तम चौगले, रघुनाथ पाटील, सुधाकर ढेरे तसेच बी सुतार आदींनी या उद्यानाबाबत आपल्या बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून मोहन जमादार. रहिवासी आहात, कसं वाटतं हे जुनं उद्यान आणि आत्ताचं उद्यान याकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे काय? याकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगरसेवकासून निवडून काम केलं होतं. नगरपालिकेचं लक्ष या बागेकडे नाही आहे, उद्यानाकडे नाही. काहीच लक्ष नाही, काहीच लक्ष नाही. पैदाने जाणारे लोकसुद्धा नावत येतात, रस्त्याने जाणारे लोकसुद्धा नावत येतात. जयसिंगपूर उद्यानची परिस्थिती आज गांभीर्य घेत नाही. अनेक गुंठे जमीन या उद्यानासाठी या मोकळे असताना देखील अशा शहरामध्ये अनेक लोक तुमच्या भागात येतात. काही कोर्टाला असतात, काही बसस्थानकाला असतात, काही रेल्वे स्टेशनला जाणारे असतात. तुम्ही मात्र सकाळी निवांतपणा मिळावा म्हणून एक लहानपणाची सवय आहे तुमची, तरी सुद्धा येऊन बसलाय. ह्या अवस्थेकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? नगरपालिकेनं लक्ष द्यावं, स्वच्छता करावी, एवढीच अपेक्षा आहे. गार्डन म्हणून बघायला मिळत नाही, बगीचा तर नाहीच आहे. पाण्याची सोय नाही आहे, मुलांच्या खेळण्याची अवस्था अशी बिकट होऊन बसलेली आहे. किती वर्षाच्या पाठीमागे या ठिकाणी झाडं कापून टाकली, ती झाडं ज्या ठिकाणी पडलेली आहेत. वोट झालेले आहे, लोकांचं लक्ष आहे, नगरसेवकांचं लक्ष आहे. वोट विचारमा तेवढे येतात फक्त आम्हाला मागायचं तेवढे आले डोळ्यासमोर आहे. त्यामुळे नगरपालिकेने घ्यायला लक्ष द्यावे अशी आमची इच्छा. म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी असलेलं एकच उद्यान आणि तेही दुरावस्थेमध्ये आहे, आणि या शहरातल्या मुलांनी खेळायचं कुठं, बागडायचं कुठं, आणि वृद्ध म्हाताऱ्या माणसांनी बसायचं कुठं? म्हणजे प्रश्न तयार झालेला आहे. यासाठी तुमच्या नागरिकांचा उठाव होणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही एकीनं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणा किंवा पुढच्या निवडणुकीत म्हणा या प्रश्नाकडे हात घालावं. नमस्कार. जयसिंगपूर शहर इतकं गाजलेलं नावाजलेलं शहर असताना या शहरामध्ये असलेलं ते जयसिंग उद्यान आजही नगरपरिषदेच्या माध्यमातून दुर्लक्षित का झाले? नगरपरिषदेच्या माध्यमातून दुर्लक्षित झाले असं आपलं म्हणणं आहे. याकरता मी स्वतः जाऊन पाहणी करतो आणि पाणी, स्वच्छता व इतर काही लाईट या सगळ्याची व्यवस्था करण्याची मी स्वतः ग्वाही देतो.